हाय फ्रेंड्स, ईयू क्रिएटर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास 2023 इयत्ता 10वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग ए त्यामधील दिवस 12वा आज आपण अभ्यासणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. आजचा घटक आहे ध्वनीचा अभ्यास. यामधील क्षमता विधाने आहेत ध्वनी संदर्भात संकल्पनांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट करून विविध प्रश्नांची उकल करता येणे, दुसरं सोनार तंत्राची रचना काढता येणे व त्याचे स्पष्टीकरण देता येणे, मानवी कानाचे ध्वनी संदर्भातील कार्य रचनेद्वारे स्पष्ट करता येणे. सराव करूया. त्यामधील पहिला प्रश्न, ध्वनी तरंग आणि पाण्यात उठणारे तरंग यात काय फरक आहे? तर ध्वनी तरंग प्रसारणाच्या समांतर दिशेने होते आणि पाण्यात उठणारे तरंग प्रसारणाच्या दिशेच्या लंबवत असतात. हे समांतर आणि हे कसे असतात? लंबवत असतात. ओके, नेक्स्ट. ध्वनी परावर्तनाचे उपयोग लिहा. ध्वनी परावर्तनाचे अनेक उपयोग आहेत, त्यातील आपण या ठिकाणी दोन उपयोग लिहिलेले आहेत. सोनार पद्धतीमध्ये पाण्याखाली वस्तूंचे अंतर, दिशा, वेग मोजता येतं, किंवा पाण्यामध्ये काही दऱ्या ह्याची काही दऱ्यांची उंची आपल्याला मोजता येते. तसेच सोनोग्राफी या तंत्राचा उपयोग करून वेदनांची कारणे शोधणे, हृदयाची स्थिती बघणे, गरोदर स्त्रीच्या गर्भाशयामध्ये गर्भाची वाढ पाहण्यासाठी होतो. म्हणजे सोनोग्राफी पद्धतीचा यासाठी अशा अनेक कारणांसाठी उपयोग होतो. आपण सोनार आणि सोनोग्राफी हे दोन तंत्रांचा या ठिकाणी उपयोग लिहिलेला आहे. नेक्स्ट, तिसरं, चित्रपटगृहाच्या आतल्या बाजूचे तुम्ही निरीक्षण केले असता तेथे निनाद कमी करण्यासाठी कोणते उपाय केलेले असतात? आता त्या ठिकाणी चित्रपटगृहामध्ये अनावश्यक निनाद टाळण्यासाठी चित्रपटगृहाचे क्षत वक्राकार बनवलेले असतात. ओके, नेक्स्ट. चौथं, खालील आकृतीत योग्य नावे द्या. आकृतीचे निरीक्षण करून समुद्र तळाची खोली काढा. या ठिकाणी समुद्राच्या पाण्यामध्ये ध्वनीचा वेग 1550 मीटर प्रति सेकंद दिलेला आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा आकृतीमधील योग्य नावे देऊया. या ठिकाणी उत्तरे हा भाग आहे ग्राहक. या ठिकाणी परावर्तित स्पंद. ओके, यामध्ये समुद्र तळ. या ठिकाणी प्रक्षेपित स्पंद, हे प्रक्षेपक आहे, हे या ठिकाणी पाणी आहे. ओके, आता आपल्याला काय काय दिलं आहे? वेळ किती आहे? 3 सेकंद. वेळ 3 सेकंद. वेग तर दिला आहे 1550 मीटर प्रति सेकंद. आता अंतर काढायचं आपल्याला. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे सूत्र आहे. वेग किती आहे? 1550. वेळ किती आहे? 3. जर गुणाकार केला तर उत्तर किती येईल? 4650 मीटर. म्हणजेच काय विचारलं आहे? तर समुद्राची खोली किती? तर समुद्राची खोली किती आहे? 4650. ओके, नेक्स्ट. सोनोग्राफी तंत्रज्ञानाचा गैरवापराचे दुष्परिणाम लिहा. जसे सोनोग्राफीचे चांगले उपयोग आहेत तसे त्याचे काही दुष्परिणामसुद्धा आहेत. या तंत्राचा गैरवापर म्हणजेच काय? मुलगा मुलगी असा भेद स्त्री भ्रूणहत्या होण्याचे प्रमाण वाढते. म्हणजे यामध्ये लिंग चाचणी करण्याचं प्रमाण वाढलं होतं, आता त्यावरती बंदी आहे. म्हणजे हा एक प्रकारचा काय आहे? दुरुपयोगच आहे, म्हणजेच गैरवापर आहे. या प्रकारे आपण हा दिवस या दिवसामध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तसेच सब्सक्राइब करा. थैंक यू.